नमस्कार, मी ओमकार। रात्रीच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। कोरोना बाधित झालेल्या सर्व पत्रकारांची जबाबदारी त्यांचे जे मालक आहेत त्यांनी आणि राज्य सरकारनं घ्यावी अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे। मुंबई महापालिका व राज्य सरकारने जे टीव्ही पत्रकारांसाठी विशेष कोरोना पॉझिटिव्ह टेस्टिंग कॅम्प आयोजित केला होता त्यात 163 पैकी 53 पत्रकार कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। हे भयानक धक्कादायक बाब आहे, सरकारने गंभीरतेने घ्यावं लागणार। या सगळ्या पत्रकारांची फुल ट्रीटमेंट त्या टीव्ही चॅनलचे मालक आणि राज्य सरकारने करायला हवी, त्याचबरोबर त्यांना स्पेशल इन्शुरन्स कव्हर पण दिलं पाहिजे। पालघरमध्ये झालेल्या घटनेपासून भाजप आपले हात झटकू शकत नाही असा आरोप सचिन सावंत यांनी केलाय। पालघरमध्ये 3 व्यक्तींची जी हत्या झाली, ज्यामध्ये 2 साधू देखील होते, मॉब लिंचिंगच्या या घटनेच्या मध्ये भारतीय जनता पक्षाचे अनेक त्या ठिकाणी कार्यकर्ते हे आरोपी म्हणून आहेत असं आम्ही अगोदर जाहीर केलं होतं। कालच राज्य सरकारने 101 जे आरोपी आहेत त्यांची यादी जाहीर केली आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे बूथचे पदाधिकारी हे सामील आहेत। आरोपी क्रमांक 61 आणि आरोपी क्रमांक 65 ईश्वर निकुले आणि भाऊ साठे हे भाजपचे बूथचे पदाधिकारी आहेत, जे अधिकृत भाजपने या कार्यकारिणी घोषित केली होती त्यामध्ये त्यांचं नाव आहे, हे देखील त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे। आणि त्यामधला जो ईश्वर निकोले आरोपीचा प्रचंड चांगलं काम केलं त्यानं, म्हणून त्याचा सत्कार देखील त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांतर्फे झालेला दिसतोय। त्याचं छायाचित्र देखील आम्ही त्या ठिकाणी दिसलं आहे। सुराज्य पर्व हा जो कार्यक्रम तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांचा सरकारचं जे काही काम होतं ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपतर्फे आयोजित करण्यात आला होता, त्या कार्यक्रमाच्या प्लॅटफॉर्मवरती ज्यामध्ये नरेंद्र मोदींचा आणि अमित शहाजींचा त्याचबरोबर त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे यांचा फोटो बॅकड्रॉपवर दिसतोय, त्या कार्यक्रमामध्ये या व्यक्तीचा सत्कार देखील झालेला आहे। त्यामुळे भारतीय जनता पक्ष आपले हात झटकू शकत नाही। आमची अजूनही आम्हाला अपेक्षा आहे की भारतीय जनता पक्ष या संदर्भामध्ये हे जे काही आपले लोक त्याच्यामध्ये आहेत ते मान्य करेल। अजूनही 7 दिवस उलटूनही त्या व्यक्तींवरती जे आरोपी आहेत त्यांच्यावरती भारतीय जनता पक्षाचा संबंध असून देखील कारवाई झाली नाही, अजूनही ते भाजपमध्ये आहेत, ह्याचं आश्चर्य आम्हाला आहे। आम्ही मागणी करत आहोत की तत्काळ भारतीय जनता पक्षानं आपल्या पदाधिकाऱ्यांवरती जे आरोपी आहेत, साधूंचे मारेकरी असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे, त्यांच्यावरती कारवाई करा। बीड जिल्ह्यातील पिंपळा येथील कोरोनाग्रस्त रुग्णाचा उपचारानंतर दुसरा अहवालही निगेटिव्ह आलाय, त्यामुळे बीड जिल्हा आता कोरोनाचा शून्यावरती पोहोचला असून हा जिल्हावासियांसाठी खूप मोठा दिलासा आहे। नमस्कार, मी डॉक्टर अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक बीड। आज बीड जिल्हावासियांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे। आष्टी तालुक्यातील जो रुग्ण कोरोनाबाधित झाला होता त्याचे दोन्ही स्वॅब निगेटिव्ह आलेले आहेत। याचाच अर्थ असा की आज आपल्या जिल्ह्यामध्ये एकही कोरोनाचा रुग्ण नाही। गेल्या 1 महिन्यापासून ज्या पद्धतीनं आपण सर्वजण मिळून कोरोनाशी लढाई देत आहोत, प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करत आहोत, त्याच पद्धतीनं पुढच्या काळामध्येही आपल्याला प्रशासनाला सहकार्य करायचं आहे आणि प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करायचं आहे। यापुढेही आपण अनावश्यक गर्दी टाळा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, त्याचबरोबर स्वतःच्या हातांची स्वच्छता वारंवार साबणाने पाण्याने धुवून केली पाहिजे। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मी आपणा सर्वांना सांगणार आहे, यामध्ये आरोग्य सेतू ॲप हे आपल्या सर्वांच्या मोबाईलवर आपण सर्वांनी डाउनलोड करावं। या ॲपच्या माध्यमातून आपण अनेक कोरोनाविषयी जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं मिळवू शकतात। राज्यातील गोरगरीब वंचित वार्षिक उत्पन्न 21,000 पेक्षा कमी असलेले वृद्ध निराधार अंध दिव्यांग विधवा परितक्त्या देवदासी अशा उपेक्षितांची या कठीण काळात परवड होऊ नये यासाठी राज्य शासनाच्या इतर विभागांच्या बरोबरीनं सामाजिक न्याय विभाग भक्कमपणे या नागरिकांच्या पाठीशी उभा असून केंद्र व राज्य शासनाच्या योजनांमधून राज्यासाठी जवळपास 35 लाख लाभार्थ्यांना 3 महिन्यांचे एकत्रित मानधन देऊन
त्यांच्या जीवनावश्यक वस्तू तथा आरोग्यविषयक सुविधांची निकड पूर्ण व्हावी हा हेतू राज्य सरकारचा असून त्यासाठी 1,257,50,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. येत्या 2 दिवसात जिल्हानिहाय विधी वितरणाची प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू होणार असून लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यावरती एकत्रित हे मानधन वितरित करण्यात येईल असं सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे म्हणाले. 1,257,50,00,000 इतकी रक्कम आज राज्य सरकारने मंजूर केलेली आहे. याद्वारे उपरोक्त 5 योजनेच्या लाभार्थ्यांना एकत्रित 2020 ते जून 2020 अशी 3 महिन्याच्या कालावधीची अर्थसहाय्याची रक्कम एकत्रितपणे एकरकमी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेबांचे मी या ठिकाणी आभार मानतो. यामुळे राज्यातील दारिद्र्यरेषेखालील तसेच 21,000 कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या वृद्ध, निराधार, अंध, दिव्यांग, शारीरिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती व निराधार, विधवा, परितक्त्या, देवदासी या सर्व दुर्बल घटकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विनंती एवढीच आहे की 3 महिन्याची रक्कम एकत्रित या 5 योजनेतल्या लाभार्थ्यांना मिळती आहे. सोलापुरात कोरोनाबाधितांची संख्या आता 39 पोहोचली आहे. तसंच काल संख्या 33 एवढी होती. 6 कोरोना व्यक्ती आढळल्या आहेत. त्यामध्ये 2 बापूजी नगर परिसरातील आहेत, 1 शास्त्रीनगर, 1 लष्कर सदर बाजार, 1 इंदिरानगर, 1 कुर्बान हुसेन नगर परिसरातले आहेत. त्याचबरोबर 6 बाधित झाले आहेत, त्यामध्ये 4 तर 2 समावेश आहे. त्यामध्ये 6 वाढ झाल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. जिल्ह्यातील कोरोना आजाराशी संबंधित व्यक्तींची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे. आत्तापर्यंत होम क्वारंटाईनमध्ये 2,534 व्यक्तींना ठेवण्यात आले होते. त्यापैकी 1,327 व्यक्तींचा 14 कालावधी पूर्ण झालेला आहे. अद्यापही 1,207 व्यक्ती हे होम क्वारंटाईनमध्ये आहेत. इन्स्टिट्यूशन क्वारंटाईनमध्ये आत्तापर्यंत 1,379 व्यक्तींना ठेवण्यात आले होते. त्यापैकी 852 व्यक्तींचा 14 कालावधी पूर्ण झालेला आहे. अद्यापही 527 व्यक्ती इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आहेत. सोलापूर जिल्ह्यातील आयसोलेशन वॉर्डमधील रुग्णांची माहिती व आकडेवारी खालीलप्रमाणे आहे. आतापर्यंत 1,029 व्यक्तींची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 805 व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 768 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत व 39 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर शरीरात रक्तपुरवठा कमी असल्यामुळं ठाणे येथील शासकीय रुग्णालयात पाठवलेल्या मातेची तिच्या 1 बाळासह फरफट झाली आहे. तर रक्तासाठी त्यांना बरीच पायपीट करावी लागल्याची घटना उघडकीस आली आहे. पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील तामसई या गावात राहणाऱ्या रशीदा खातून या रविवारी प्रसूती वेदना जाणवू लागल्यानं तिला तिच्या पतीनं एका वाहनानं ग्रामीण रुग्णालय मनोर इथं आणलं. इथं तिची प्रसूती नॉर्मल झाली असली तरी तिच्या रक्तात कमी असल्यानं तिला रक्तगट सहसा उपलब्ध होत नसल्यानं वेळीच रक्त उपलब्ध झालं नाही. याबाबत मनोर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक कांचन वानेरे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितलं की प्रोटोकॉलनुसारच या महिलेची तपासणी करण्यात आली होती. आप अपने गांव से अस्पताल कैसे गए? आप कैसे गई थी? गाड़ी पे बैठ के? वहाँ से जाने मनोर अस्पताल में गई ना आप? मनोर अस्पताल. फिर वहाँ पे क्या हुआ? उधर डिलीवरी. फिर वो बोला खाना जाने. क्यों? ब्लड कम. हाँ फिर कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशातील सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंचांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. पंचायती राज दिनानिमित्त पंतप्रधानांनी नवीन ई गाव स्वराज्य पोर्टल आणि ॲप लॉन्च केलं. या पोर्टलच्या माध्यमातून ग्रामपंचायतींचा प्रश्न त्यासंबंधीची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. तसंच पंतप्रधान मोदींनी स्वामित्व योजनेची घोषणाही केली. कोरोनामुळे सर्व परिस्थिती बदलली असून जे कार्यक्रम समोरासमोर घेतले जात होते
तेच आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घ्यावे लागत आहेत. आपण आत्मनिर्भर राहिलं पाहिजे असा संदेश या कोरोना संकटानं आपल्याला दिला असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं. गावं त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी स्वयंपूर्ण झाली पाहिजेत, जिल्हा त्यांच्या स्तरावर तर राज्य त्यांच्या स्तरावर स्वयंपूर्ण झालं पाहिजे, अशा प्रकारे आपला देश स्वयंपूर्ण झाला पाहिजे हे आता आवश्यक झालं आहे. एक काळ असा होता देशातील 100 कमी पंचायत ब्रॉडबँडशी जोडले होते, आता मात्र 25,00,000 जास्त पंचायतींमध्ये ब्रॉडबँड पोहोचलं पाहिजे. लॉकडाऊनच्या काळात आणि संचारबंदीच्या काळात जनसामान्यांची ग्रामीण भागातून जे शहरी भागात वाहतूक करणारी लाल परी आता बंद झाली आहे. अर्थातच राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सध्या बंद आहेत, पण यातून अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचारी वर्गानं ने आण करण्यासाठी काही बसेस आगारातून सोडल्या जात आहेत. अशाच एका अत्यावश्यक सेवा पुरवणारे बस सेवक हे चक्क गाडी अभावी आपलं कर्तव्य बजावण्यासाठी त्यांनी धावतच पालघर बस डेपो गाठलंय. मी श्री देवीदास देशमुख राठोड, वाहक पालघर आकार. 31 तारखेपासून तर आजपर्यंत अत्यावश्यक सेवेमध्ये एस टी महामंडळामध्ये कार्यरत असून आणि अत्यावश्यक सेवेसाठी कोणतेही वाहन न मिळता मी स्वतः 4 वेळेस मनोर ते पालघर धावत कामगिरीवरती उपस्थित आहे. आणि जाताना खाजगी गाड्यांना हात दिलं तरी कोणी थांबायचं नाही आणि टी शर्ट आणि हाफपॅन्टवरती मी धावायचं आणि नॉन स्टॉप मी 1 तास 15 मिनिटात धावलेलं आहे आणि जाऊन कामगिरीवरती उपस्थित आहे. तसेच कामगिरीवर जाताना आणि धावण्याचा उद्देश एकच की आपले जे मुंबई बोरिवली मुंबई KM ला पालघरच्या डेपो जे बस जातात आणि त्या बसेसमध्ये डॉक्टर नर्स पोलीस शासकीय कामगार कर्मचारी अधिकारी जातात त्यांना अत्यावश्यक सेवेसाठी आणि यांना जे कोरोनाग्रस्त आहेत त्यांच्यावर उपचार करण्यासाठी मी कोणत्याही प्रकारचं हे न बाळगता दुःख न बाळगता सडेतोडपणे धावत जाऊन कामगिरीवर उपस्थित होतो आणि त्यामुळे आपल्या महाराष्ट्र राज्यातील जे कोरोनाग्रस्त देशबांधव आहे ते उपचार न करता यावं म्हणून मी धावायला सुरुवात. मालेगाव इथं झालेल्या पोलिसांवरील हल्ला निंदनीय असून या हल्ल्याचा निषेध खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी केलाय. ही परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्राकडे आपण CRPF तैनात करण्याची मागणी देखील खासदार भामरे यांनी केली आहे. मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना आपण खूप आधीच मालेगावमध्ये लक्ष देण्याबाबत विनंती केली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप डॉक्टर भामरे यांनी केलाय. केंद्राचं जे पथक मुंबईत स्थितीची पाहणी करण्यासाठी आलंय त्या पथकानं मालेगावला भेट देण्याची मागणी करून या ठिकाणी CRPF तैनात करण्याची मागणी देखील डॉक्टर भामरे यांनी केली आहे. पोलीस यंत्रणाही आपल्यासाठी काम करत आहे याचा विचार लोकांनी करावा अशी विनंती देखील त्यांनी केली. सोलापूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे खबरदारी म्हणून आज दुपारी 2 ते 27 तारखेच्या रात्री 12 कडकडीत संचारबंदी पाळण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले. त्यामुळे सकाळी 8 ते 2 नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी सूट देण्यात आली होती, मात्र सोलापूरमधील कुंभार बेस चिपा मार्केट नेहरू नगर होम मैदान या ठिकाणी नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचा नियम धाब्यावर बसवलेला पाहायला मिळाला. त्याचबरोबर किराणे मालाचे दुकान चिकन मटनचे शॉप्स भाजीपाला मार्केट यासमोर तुंबळ गर्दी सकाळपासून पाहायला मिळाली. तसंच भाज्यांचे भाव देखील गगनाला भिडल्याचं पाहायला मिळालं.
कार्ड आपले तसेच तपास सुप्रीम कोर्टानं रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना दिलासा दिलाय. अर्णव गोस्वामी यांना अटकपूर्ण जामीन अर्ज करण्यास 3 आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. या अर्जावरती सुनावणी झाल्याशिवाय त्यांना अटक करता येणार नाही. हॅलो व्ह्यूअर्स, अबाउट एन आर अँड 15 मिनिट्स बॅक, ॲट अराउंड 12:15 AM टू बी प्रिसाइज, आय वॉज ड्रायव्हिंग बॅक फ्रॉम माय स्टुडिओज इन द बॉम्बे डाईंग कॉम्प्लेक्स इन लोअर परेल. And I was driving my car, a Toyota Corolla, with my wife. We were both sitting in the front seat. About 500 meters from my residence at Ganpatrao Kadam Marg, before the turn to my residence, my car was overtaken by two people in a bike. They kept driving their bike parallel to my car for some time, and they kept looking to the left. So I assumed that they were possibly going to stop or wait. Then they quickly overtook my car, and their bike stopped. When their bike stopped, I thought that perhaps there was a problem with their bike. So I tried to turn a little bit towards my left. At that point of time, one of the two people started pointing specifically at me, and he turned his bike back, and he came right next to my car, and then they started hitting my car with something and trying to break the window pane of my car. They were repeatedly hitting at the window pane of my car.